नमस्कार मी रचना साम प्रगतीचा सा मंत्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय आहे बारावीनंतरचं सर्वोत्तम करिअर शंभर टक्के कॉर्पोरेट जॉब इंटरनॅशनल फायनान्स आणि इंटरनॅशनल बिझनेस स्किल्स घडवणाऱ्या आधुनिक डिग्रीचे पर्याय आणि याच विषयावर आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिक्षणतज्ज्ञ सी ए निलय मेहता सर खूप खूप मनापासून स्वागत खर तर काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागला आणि म्हणूनच साम टी व्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे करिअर काउन्सिलिंग कार्यक्रम जो आपल्याला बारावी नंतरचा इंटरनॅशनल करिअर हाय लेवल करियर याचा एक राजमार्ग सांगेल हा कार्यक्रम अशा एका डिग्रीची आता ओळख करून देईल जी तीन वर्षातच आपल्याला टॉप लेवल प्लेसमेंट किंवा बिझनेस विश्वात मोठं यश मिळवून देते चला आता मग चर्चा करूया पुणे इथले शिक्षणतज्ञ आणि सी ए निले मेहता सर यांच्यासोबत निले सरांच्या निलया एज्युकेशन ग्रुपला त्यांच्या आधुनिक आणि सर्वांगीण शिक्षणासाठी टाइम्स मोस्ट इनोव्हेटिव्ह कोर्स एज्युकेशन विजनरीसारखे असंख्य अवॉर्ड्स मिळालेत निलयाचे हजारो स्टुडंट्स आज द सॉल्ट फ्रान्स सिंटेल यू एस बी एन वाय यू एस एल एन टी टाटा आय सी आय सी आय इन्फोसिस अशा एम एन सी आणि एम एस एम ईमध्ये प्लेस झालेत तर काही जण हे सक्सेसफुल बिझनेस करतात अशा या आधुनिक आणि प्रॅक्टिकल शिक्षणाचे पायनिअर सीए निलेजी मेहता यांच्यावर आता आपण चर्चा करणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे सगळ्यात महत्वाचा सर मला हाच प्रश्न विचारायचा की निलय एज्युकेशन ग्रुप तर्फे मिळणार जे शिक्षण आहे ज्या डिग्री आहेत जगा वेगळ्या आहेत क्रांतिकारी आहेत अत्यंत तर मुळात सर शिक्षणात ही क्रांती किंवा नाविन्य आणण्याची जी संकल्पना होती ती नेमकी कशी सुचली अगदी साधी गोष्ट आहे लहान मुला लहानपणापासून आपण मुलांना शाळेत पाठवतो किंवा घरच्या घरी काहीतरी शिक्षण देतो उद्देश काय असतो ह्या सगळ्या गोष्टींमागे पहिला उद्देश आपलं मूल प्रचंड यशस्वी झालं पाहिजे त्यानं आपली काही स्वप्न पूर्ण केली पाहिजेत जगात त्याला नाव मिळावं कीर्ती मिळावी भरपूर पैसा मिळावा आणि जर एवढं होऊ शकत नसेल तर कमीत कमी तो आयुष्य जगण्या एवढा पायावरती उभारला पाहिजे आणि समाधानाने ही साठ सत्तर वर्ष जगलं पाहिजे ही पहिली अपेक्षा की आपल्या मुलाला यश मिळावं आणि दुसरी अपेक्षा असते ह्या एज्युकेशनकडून जे लहानपणापासून आपण देतो कॉलेजचं असो किंवा घरचं की त्यांना आयुष्य पण चांगलं जगावं तो हेल्दी राहावा आनंदी राहावा प्रेमळ असावा तो कारण नुसतं पैसा काय खायचा आहे का हो पैसे बनवणारी यंत्र बनवून तर काही उपयोग नाही आहे नुसती म्हणून तो आयुष्यही त्याला शिकवलं गेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी शिक्षणाने झाल्या पाहिजेत पण जेव्हा आम्ही पाहायला लागलो ना समाजात तेव्हा आज शिक्षणात बघितलं तर कुठं सगळे शिक्षण यश देत आहेत यश म्हणजे कित्येक जण अनएम्प्लॉइड पण राहत हो। आहेत आणि बरीच जण मोठ्या प्रमाणात अंडर एम्प्लॉईड आहेत म्हणजे मुलांमध्ये जी क्षमता आहे त्या क्षमतेनं तो पुढे करिअर करतच नाहीये तो कुठेतरी हरवतोय कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी फेल होतोय अहो लाखो मुलं आहेत आणि त्या लाखो मुलातनं काही हजार पोस्ट असतात डॉक्टर असू देत इंजिनियर असू देत प्रत्येक क्षेत्रात म्हणजे आत्ताचं एज्युकेशन प्रॅक्टिकल स्किल्स न दिल्यामुळं ह्या मुलांना मुला पंगू बनवत आहे आणि दुसरी गोष्ट आदर्श तर हरवूनच गेलेत जणू काही शिक्षणामधून आज बऱ्याचशा कॉलेजमध्ये जर बघायला गेलो तर आपण तर मुलं सिगरेट ओढताना दिसतील ते नको त्या गोष्टी करताना दिसतील प्रशासना वाढलेली आहे फ्लर्टिंग वाढलेलं आहे तर मग ह्या सगळ्यातून त्या मुलांना यश आणि आदर्श आयुष्य हे दोन्ही देणारं शिक्षण हवं होतं ज्या शिक्षणाने स्किल्स आणि त्याला तत्व आणि व्हॅल्यू एज्युकेशन द्यावं म्हणून निलयाने तसं एज्युकेशन चालू केलं आणि त्या पद्धतीमुळं आज माझे हजारो विद्यार्थी यशस्वी होत आहेत आणि एक आदर्श आयुष्यही चालतात निश्चितपणे सर मला दुसरा प्रश्न असा विचारायचा होता की पुणे युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएशन सोबतच कॅटपी ही स्मार्ट एज्युकेशन इनोव्हेटिव्ह संकल्पना तुम्ही निर्माण केली या मागचा नेमकं काय उद्देश आहे आता आम्ही मध्यंतरी पालकांचा एक सर्वे घेतला होता की बारावी नंतर मेजॉरिटी मुलं कुठे जातात कशा पद्धतीनं पुढचा करिअर पाहत निवडतात सो त्यात पंच्याण्णव टक्क्यांचं उत्तर आलं की एकतर सायन्स मध्ये गेली तर मुलं डॉक्टर साइडला किंवा इंजिनिअरला किंवा कॉमर्स मध्ये आली तर सी एस सी एस ह्या फील्डमध्ये जातात मग पुढचा प्रश्न आम्ही त्या पालकांना विचारला की ह्या क्षेत्रात कॉम्पिटिशन किती आहे माहितीये का हो सर माहितीये की प्रचंड कॉम्पिटिशन आहे यश मिळायची खात्री किती आहे तुमच्या मुलाला सो सर डॉक्टर साइडला गेला तर तेरा लाखपैकी तीसच हजार जागा मिळणार आहेत म्हणजे तीनच टक्के यश मिळणार आहे आम्हाला माहिती आहे सर सी ला गेला तर चार पाच टक्केच यश मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त यश मिळणार नाहीये चुकून आमची मुलं जर फेल झालीच तर ह्यांच्या हातात कुठलीही डिग्री असणार नाहीये किंवा मनातून ते खचलेले असतील ऑलरेडी आणि पास झाले तर पुन्हा स्वतःची प्रॅक्टिस सेटअप करायचा चॅलेंज आहेच आहे पण सर दुसरा पर्यायही नाहीये त्याच्यामुळं आज ह्या क्षेत्रात जे बेस्ट आहे त्या पद्धतीनं आम्ही डिग्री निवडतोय बघा आम्ही पुढचा प्रश्न विचारला सर्व्हेमध्ये त्यांना की खरंच तुमचा उद्देश काय जॉबमध्ये तर आपला मुलगा ग्रेड झाला पाहिजे किंवा स्वतःचा व्यवसाय किंवा प्रोफेशन ह्या दोन पैकीच एक उद्देश की तो ग्रेट झाला पाहिजे मग चला म्हटलं पुढचा सर्वे करूयात आपण की जगामध्ये स्वतःच्या व्यवसाय किंवा बिझनेसमध्ये सर्वोच्च असणारे डॉक्टर आहेत सीए आहेत इंजिनियर आहेत का बिझनेसमॅन आहेत जवळजवळ सगळ्यांचं उत्तर होतं सर बिझनेसमॅन जगात ग्रेट आहेत जगात टॉपच्या दहा हजार लोकांची यादी बघितली तर नऊ हजार पाचशे बिझनेसमॅनच असतील जे सर्वोच्च आहेत चला बघूयात सर्वोच्च पगार घेणारी बिझनेस मॅनेजमेंट करणारी लोक आहेत का इंजिनियर्स आहेत का डॉक्टर्स आहेत सर तिथेही पुन्हा इंद्राणुई सुंदर पिचोई सारखे लोक आहेत जे बिझनेस मॅनेजमेंट करतात मग म्हणलं बघ हे करिअर का नाही निवडत त्यांचं एक उत्तर होतं आम्हाला की सर आमची इच्छा आहे की मुलं बिझनेसमॅन घडावीत पण ह्या क्षेत्रात प्रॅक्टिकल स्किलची गरज आहे आणि प्रॅक्टिकल स्किल देणारं एज्युकेशन बिझनेस मध्ये नाही आहे बीबीएला टाकलं बीबीए आयबी किंवा बीबीएम ला टाकलं तरीही तो, तो पुस्तकेच ज्ञान दिलं जातं तीन चार तासाचं कॉलेज मुलं बिघडायचंच प्रमाण जास्त तर ते एज्युकेशन हवंय आणि ती गरज आम्ही भरून काढायची ठरवली की मग एक असं ग्रॅज्युएशन आणूयात जिथं पुणे युनिव्हर्सिटीच्या बरोबर त्या मुलाला प्रॅक्टिकल स्किल दिले जातील नॉलेज टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकली बिझनेस कसा हँडल करायचा स्वतःचं कम्युनिकेशन पर्सनॅलिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि स्किल्स आदर्श आयुष्य कसं जगायचं ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करणारं एक एज्युकेशन आम्ही दिलं आणि बघता बघता हे खूप फेमस व्हायला wow. अवॉर्ड मिळाले मोस्ट इनोव्हेटिव्ह कोर्स म्हणून टाइम्सचा अवॉर्ड मिळाला कारण तीनच वर्षात ह्या मुलाला म्हणजे वयाच्या अगव्या अवघ्या विसाव्या किंवा एकविसाव्या वर्षी युनिव्हर्सिटी डिग्री hmm. सोबत शंभर टक्के प्लेसमेंट किंवा शंभर टक्के जॉबला लागणारे स्किल्स हे सगळं मिळतंय आणि एक सोबत आदर्श आयुष्य तर ह्या पालकांच्या गरजेतून आणि आजच्या काळाच्या गरजेतून हा स्मार्ट ग्रॅज्युएशन विथ कॅटपी हा कोर्स निर्माण झाला आहे सर आता जसं उल्लेख केला की बारावी ग्रॅज्युएशन आणि सोबत कॅटपी सुद्धा आहे या ड्युएल डिग्री बद्दल आम्हाला अजून थोडंसं सविस्तर सा सांगाल आता पहिली गोष्ट हे जे स्मार्ट ग्रॅज्युएशन विथ कॅटपी आहे हे तीन वर्षाचं परिपूर्ण ग्रॅज्युएशन ह्या तीन वर्षामध्ये आम्ही काय करतोय सहा तास डेली कॉलेज Hmm. आणि सहा तासाच्या कॉलेज बरोबर दोन तासाचं एक्स्ट्रा करिक्युलर सहा तासाचं कॉलेज स्किल्स घडवेल आणि एक्स्ट्रा करिक्युलर दोन तास ह्या मुलाला लाईफ देतील wow. मग त्यात रोज एक तास त्या एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये बघूयात रोज एक तास व्यायाम मग कधी झुंबा असेल कधी वर्कआउट असेल कधी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी खूप आवडीने येत करतात मजा करतात आणि ह्या वयात सवय लागली नाही ना, हो, ना हो। की व्यायाम रोज करायची तर आयुष्यभर हेल्दी राहतात ही मुलं नुसतं पाहिजे मग त्याच्यात आम्ही म्युझिक शिकवतोय त्याच्यामध्ये स्पोर्ट्स अगदी गोल्फ असेल बिलियड्स असेल हे स्पोर्ट्स शिकवतोय आणि सगळ्यात महत्त्वाची त्याच्यात आम्ही सेक्रेड लेसनच्या माध्यमातून त्यांची विचारसरणी एक आदर्श विचार सामाजिक भावना आपल्यात एक प्रेमाची भावना एक आदर्श माणूस म्हणून व्हॅल्यू एज्युकेशन हे त्या दोन तासात दिलं जातं आणि ह्या दोन तासाबरोबर जे सहा तासांचं कॉलेज आहे ना ते तर अतिशय सुंदर असतं म्हणजे त्या सहा तासात आम्ही टोटल बिझनेसचे प्रॅक्टिकल स्किल शिकवतो मग जे जॉबसाठी सीईओ बनायला किंवा बिझनेस लिडर बनायला कामात येतील अगदी बेसिक म्हणजे जसं वरती बिझनेस कसा डिपेंड असतो भारताच्या बजेट नंतर कुठले बिझनेसेस वाढणार आहेत कुठल्या ब्रेस्ट मध्ये डाउनफॉल येणार आहे आता जसं ग्लोबल वॉर्मिंग आणि पॉल्युशन वाढतंय पुढच्या पंचवीस वर्षात कुठले बिझनेस मोठे होतील ह्या सगळ्याचं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स यायला लागला रोबोटचं कसं महत्व आहे पुढच्या काळात तुमचा मेन कॉम्पिटेटर हा रोबो असणार आहे तर त्या दृष्टीने मुलांना तयार करतोय इकॉनॉमिक्स शिकवलं जातं त्यांना डिमांड सप्लाय बिझनेसचे निर्णय कसे घ्यायचे बिझनेसचे कॅल्क्युलेशन ज्वेलरीमध्ये काय कॅल्क्युलेशन्स होतात मायनिंगचे कॅल्क्युलेशन्स कसे असतात कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये अगदी फ्लोअर एरिया कार्पेट एरिया सेलेबल एरिया काय असतो हे सगळं आपल्या एज्युकेशनमध्ये नाही आहे कुठे म्हणून हे सगळं आम्ही कॅटपीमध्ये इन्क्लूड केलं ह्याच्यानंतर आम्ही प्रॅक्टिकल हायर लेवल एज्युकेशनला जातो आता म्हणजे मार्केटिंग पुस्तकातून कसं शिकायचं मार्केटिंग आम्ही यांना स्टडीज शिकवतो की मोठ्या मोठ्या कंपन्या कसं मार्केटिंग केलं टाटाने फास्ट ट्रॅक आणली अल्पावधीत कशी फेमस झाली अमेझॉन कसं मार्केटिंग करताय डिजिटल मार्केटिंगचा यूज कसा करा तुम्ही ऍक्च्युअल करा मार्केटिंगचे प्रोजेक्ट हे शिकवलं जातं फायनान्स उपलब्ध कसा करायचा दहा लाख हवेत शंभर करोड हवेत किंवा एक हजार करोड त्याचे वेगवेगळे मार्ग काय आहेत गव्हर्नमेंटच्या सबसिडी कुठे मिळतात स्टाफ कडून रिपोर्ट कसे घ्यायचे मी कशा पद्धतीनं स्टाफला मॅनेज करायचं चा, या आर असू देत मार्केटिंग असू देत फायनान्स किंवा स्वतःच्या ब्रँचेस कशा डेव्हलप करायच्या अहो पुण्यातल्या एका चहावाल्याने ब्रँचेस डेव्हलप केल्या आणि तो करोडपती झाला जर तुम्ही सिस्टमॅटिकली शिकलात तर भारतातल्याही बऱ्याच बिझनेसच्या जर एक फॉरेनचा बर्गर येऊन भारतात ब्रँचेस करू शकतो तर आपला वडापाव पण भारताच्या बाहेर पोहोचला पाहिजे ना तर हा पोचवायच्या सगळ्या टॅक्स अशा पद्धतीनं जेव्हा आम्ही तीन वर्ष शिकवतोय ना मुलांना सहा तासाचे स्किल्स आणि दोन तासाचं लाईफ तेव्हा ह्या मुलांना स्किल्स मध्ये कमांड येते आणि लाईफ मध्ये हे एक आदर्श फॅमिली व्यक्ती निर्माण होतात थोडक्यात एक परिपूर्ण व्यक्तिमत्व यांचं ह्या है, तीन वर्षाच्या ग्रॅज्युएशन मध्ये कॅटपीच्या या स्मार्ट ग्रॅज्युएशन मुळे परिपूर्ण तुम्ही जसं म्हणताय की व्यक्तिमत्व विकास खरं तर घडतो आहे विद्यार्थी खूप सारे तुमच्याकडून घडत आहेत या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे बघूया विद्यार्थी काय म्हणतात I like the way of teaching in CATP and specially sacred lessons of Nilay Sir are very inspiring and motivational. This has helped me to set my goal and think positively. Nilaya Institute is itself a place of positivity. Every morning we have our universal prayer where Nilay Sir spreads Nilaya vichar dhara which ignites the fire in me to do something great. I here in CATP learn in a research based environment. About demonetization, oil prices, how they are increasing, and foreign exchange rates, etc. I have learned world economics and now I know how to analyze world scenario to become a global exporter in the future. After joining NIVE, I got practical knowledge in various subjects like IT, income tax, GST, business calculation, which are useful in day-to-day -day life and business career also. And yes, have practical knowledge from future consultancy, of it? At CATP, we have done around eight presentations in the past four months. Also, there are various quizzes being held, also, group discussions which take place on a regular basis. They have helped me in enhancing my analytical skills. Also, the business communication sessions are so interesting and they have helped me in grooming my personality. Which will help me in becoming a CEO of a top-notch company. I have improved my English speaking skills, and because of this, my confidence is increasing day by day. I am obliged as I chose this course because the teachers help and support a lot. Me, being an international wushu player, has to visit various places and I have lots of support of them. Teachers at Nilaya are experienced commerce professionals. I am sure, due to their practical industrial knowledge, I will be a successful entrepreneur. नेमकं मुलांचं काय म्हणणं येतं तर आपण जाणून घेतलेलं आहे सर हे कॅटपी स्मार्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते नक्की कोणी घ्यावं आणि कधी घ्यावं हे स्मार्ट पीचं ग्रॅज्युएशन बारावी नंतर पहिला प्रेफरन्स कॉमर्स आणि सायन्स मधली जी हुशार मुलं आहेत म्हणजे अगदी आम्ही सत्तर टक्केचा ब्रॅकेट ठेवलेला आहे त्याच्या वर्षा मुलांनी कॉमर्स असू देत किंवा सायन्स ज्यांना आयुष्यात खरंच काहीतरी खूप मोठं करिअर करायचंय एक वर्क फोर्स म्हणून नाही एक लीडर म्हणून जगायचंय मग कदाचित ते बिझनेसमध्ये जाणारे असोत किंवा जॉबमध्ये सीईओ बनायचं स्वप्न असू देत त्यांचं जसं सुंदर म्हणजे किंवा सुंदर पिछाई यांच्यासारखे लोक आहेत तर आयदर ऑफ दॅट ज्यांना ते स्वप्न आहे की मी लीडर होऊ शकतो त्यांच्यासाठी हा कोर्स आहे पण काही काही मुलं जे सी एला सीपीटीला अटेम्प्ट करतात आणि तिथे क्रॅक होऊ शकत नाहीत पास होऊ शकत नाहीत तीही मुलं एक वर्षात त्यांना लक्षात येतं की मी कदाचित फील्ड चुकीचं निवडलेलं दिसतंय मला बिझनेसमध्ये जास्त आवड आहे काही मुलं जी बऱ्याचशा बी बी ए बी कॉम कॉलेजला जातात बी बी ए आय बीला जातात त्यांनाही एक वर्षात जाणवतं की तिथं प्रॅक्टिकल काहीच दिलं जात नाही आहे तर ही एफ ही मुलं ह्या कोर्सला येऊ शकतात okay. आणि ग्रॅज्युएशन पूर्ण तीन वर्षाचं okay. कंप्लीट करू शकतात सो अशा पद्धतीनं बारावी झालेली मुलं किंवा एफ वाय झालेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटी पाहिजे जॉब Hmm. किंवा बिझनेसमधलं यश आता बघा ना जॉबच्या ह्या फील्डमध्ये ह्या क्षेत्रामध्ये ना एवढ्या प्रचंड संधी आहेत ना cool. प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचे लिडरशिपचे जॉब असो दे बिझनेस मॅनेजमेंटचे किंवा अगदी फायनान्स असू देत ह्यातलं शिकला फायनान्स की फायनान्समध्ये जॉईन होऊ शकतोय मार्केटिंगमध्ये एच आरमध्ये ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेतच सो ज्यांना लिडर बनायचं आहे बारावी नंतर त्या मुलांनी ह्या कोर्सेसला नक्की निश्चितपणे सर हे चर्चा अशीच पुढे सुरू ठेवूया पण त्याआधी घेऊया एक छोटासा प्रश्न ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बारावी नंतर सर्वोत्तम करिअर या विषयावर आपण सी निलय मेहता यांच्याशी बातचीत करतो असं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज की कॅटपी मध्ये प्लेसमेंट्स किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये कुठल्या क्षेत्रात काम करता येऊ शकतं आणि यशाची नेमकी काय खात्री आहे कॅटपी हा कोर्स हा बेसिकली बिझनेसमधले सगळे स्किल शिकवतोय आणि बिझनेस एक क्षेत्र असं आहे की तुमचं कुठलं हे स्वप्न ह्या सेगमेंटमध्ये कम्प्लीट होऊ शकतं म्हणजे अगदी तुम्हाला डॉक्टर बनायचं होतं तुम्ही बिझनेस शिका आणि स्वतःचं हॉस्पिटल निर्माण करा तुम्हाला शेतीमध्ये जायचं होतं ऍग्रीमध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता तुम्हाला कुठल्याही सामाजिक क्षेत्रात जायचंय डिफेन्समध्ये मध्ये जायचंय कदाचित तुम्ही गव्हर्नमेंटचे डिफेन्स सप्लायर होऊ शकता आणि हो। कुठल्याही क्षेत्रामध्ये इथं संधी आहेत म्हणजे तुमची जी, जी काही अनकम्प्लीट स्वप्न आहेत ना ती स्वप्न पूर्ण करायचं सामर्थ्य या क्षेत्रामध्ये आहे आणि जेव्हा एवढे स्किल देतोय आम्ही अगदी टेक्नॉलॉजी लेटेस्ट टेक्नॉलॉजी सॅप बिझनेस ऑटोमेशन कशा पद्धतीने ॲमेझॉन फ्लिपकार्ट वर्क करतंय रोबोटिकचा वापर कसा करायचा बिझनेसमध्ये जेव्हा एवढं सगळं शिकवलं जातंय त्यावेळी हा मुलगा अयशस्वी होणार नाही याची आमची लेखी खात्री यशस्वी होणारच मस्त बिझनेस असो देत किंवा त्याला उत्तम जॉब पाहिजे असो सर आता अनेक विद्यार्थी तुम्हाला भेटत असतील पण अनेक विद्यार्थी प्रचंड हुशार असतात त्यांना हाय लेवलचं एज्युकेशन घ्यायचं असतं त्यांना या कॅटपीचा नेमका कसा उपयोग हा ह्या मुलांना माझं सजेशन आहे की आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उच्च लेवलच्या जॉब मध्ये जायचं आहे तर तीन वर्षाचा हा कॅटपिक कोर्स करा ज्याच्या बरोबर आणि डिग्री नंतर एकदम हाय लेवल म्हणजे कदाचित युके युएस ला जाऊन दीड दोन वर्षाचा एम एस कम्प्लीट करा म्हणजे सामाजिक लागणारी एक डिग्रीची बुक ती पण खूप मोठ्या प्रमाणात कम्प्लीट होईल किंवा सी एफ ए वगैरे सारखे काही कोर्सेस दोन वर्षात कम्प्लीट केले ग्रॅज्युएशन नंतर हार्डली हा कोर्स संपाल तेव्हा तुम्ही एकवीस वर्षाचे असाल आणि तुमच्या हातात शुअरली वेळ आहे भरपूर हाय लेवलचं नॉलेज आलेलं असेल आणि मग ते दोन वर्षाचे आणखी इंटरनॅशनल एज्युकेशन घेतले तर तुम्हाला प्रचंड मोठे मोठे जॉब मिळतील जर भारतातच जॉब हवे असतील तर आम्ही तीन वर्षातच म्हणजे वयाच्या एकवीसलाच तुम्हाला जॉब देतो हो आहोत आणि ज्यांना बिझनेसमध्ये जायचं आहे ज्या हुशार मुलांना त्यांना मी नक्कीच सांगेन की हा तीन वर्षाचा कोर्स कम्प्लीट करा आणि मग तुमचं क्षेत्र निवडा जर ज्वेलरीत जायचं आहे तर दोन वर्ष आपण ज्वेलरी सेगमेंटमध्ये जॉब करूयात मग स्वतःचा मोठा बिझनेस काढा कन्स्ट्रक्शनमध्ये जायचं आहे तर दोन वर्ष कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये काम करूयात आणि ते करत करत साइड बाय साईड घेऊयात म्हणजे वयाच्या बावीस तेवीस वा सर आता बारावी नंतर कॉमर्स मध्ये सीए किंवा सीएस या प्रोफेशनल कोर्स कडे सुद्धा अनेक विद्यार्थी जात असतात हो। तर अशा विद्यार्थ्यांना ही कॅटपीची जी डिग्री आहे ती उपयुक्त ठरते का आता सीए आणि सी एस सी ए हा कोर्स चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे अकाउंटिंग सेगमेंट मधला कोर्स अकाउंट टॅक्सेशन ऑडिट ह्या सेगमेंटला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स बिझनेस साठी निर्माण नाही झालेला आहे म्हणजे तिथं मार्केटिंग याच्या हे सगळं सिलेबसचाही पार्ट नाहीये तसंच कंपनी सेक्रेटरी हा कोर्स हा फक्त कंपनीची कामं करण्यासाठी निर्माण झालेला आहे मग ज्यांना बिझनेसमध्ये जायचं आहे त्यांनी तिकडं जाऊ नयेत आणि ज्यांना ऑडिट आणि टॅक्सेशनमध्येच काम करायचं आणि आयुष्यभर म्हणजे तिथे रिस्क आहेत पंच्याण्णव टक्के फेल होतात आयुष्यभर अभ्यास भरपूर करावा लागणार पुढच्या आयुष्याची पाच वर्ष रोज चौदा सोळा तास अभ्यास आणि ती आवड असेल आणि टॅक्सेशनलाच जायचं असेल ऑडिटलाच तर सी एलाच जावा पण जर त्याच्यापेक्षा मोठं बिझनेस लीडर व्हायचं असेल तर मात्र ते कोर्सेस बिझनेस लीडरसाठी नाही आहेत त्याला जो बेस्ट कोर्स आहे तो कॅटपी विथ स्मार्ट ग्रॅज्युएशन हा आहे म्हणून त्यांना म्हणेल की मोठा विचार करा एक बिझनेस लिडर बनायचा आणि तो विचार झाला आणि ती जर मोठी स्वप्न बघायची ताकद आहे तर कॅटपीला नक्की सर एक प्रश्न असा आहे की फॅमिली बिझनेस असणारी किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असणारी मुलं आहेत त्यांनी इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल कोर्सेस करावेत की कॅटपी करावं की घरी बिझनेस करूनच बिझनेस शिकावा हा का बिझनेस करणारी मुलं असली तरी आज बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचंय तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी पासून बिझनेस लिडरशिपचे सगळे स्किल्स आले पाहिजेत मग आधी विचार करा की हे स्किल्स मिळत आहेत कुठं तुम्हाला घरी बसल्या बसल्या आज बाबा काका आजोबा आपले डिजिटल मार्केटिंग शिकू शकणार आहेत का रोबोटिक्स शिकू शकणार आहेत का ॲमेझॉन फ्लिपकार्टवर आज मोठे चॅलेंजेस निर्माण व्हायला लागलेत बिझनेसमन पुढं मग शिकवा ना मुलांना हे लेटेस्ट स्किल त्याला घाबरण्यापेक्षा त्याच्यामध्येच ताकद निर्माण केली तर उद्या ॲमेझॉन सारखं एखादं पोर्टल तुमचा मुलगाही चालू करेल तर हे स्किल्स जिथं मिळत आहेत ते शिकवलं गेलं पाहिजे मग हे स्किल्स इंजिनिअरिंगमध्ये मिळतात का किंवा टेक्निकल कोर्सेसमध्ये डिझायनिंगच्या कोर्सेसमध्ये नाही तिथं वर्कफोर्स निर्माण केला जातो इंजिनियर झालेला अंबानींकडे जॉब करतो बरोबर डॉक्टर झालेला पण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉब करतो किंवा स्वतःचं क्लिनिक काढतो ज्यांची स्वतःचे हॉस्पिटल आहेत ते लिडर आहेत ते बिझनेसमॅन आहेत ज्यांच्या स्वतःच्या आहेत ते लिडर आहेत तुम्हाला लीडर बनवायचं असेल तर तुम्ही कॅटपीला टाका तुम्हाला जर वर्क फोर्स बनवायचा असेल तर तुम्ही टेक्निकल कोर्सेस किंवा इंजिनिअरिंग सर मगाशीच मी सुरुवातीला जसं म्हटलं की क्रांतिकारी किंवा एक जगा वेगळी अशी इनोव्हेटिव संकल्पना आहे आणि मुलं खूप चौकस असतात हुशार आहेत तर त्यांच्यामुळे साहजिकच हा प्रश्न सुद्धा जसा माझ्या मनात आला तसा त्यांच्याही मनात येत असेल की नॉर्मल ग्रॅज्युएशन ऐवजी आम्ही स्मार्ट ग्रॅज्युएशन केलं नेमके काय फायदे आहेत आता पहिली गोष्ट नॉर्मल कुठल्याही ग्रॅज्युएशनला जावा तीन ते चार तासाचं म्हणजे कॉमर्समध्ये बिझनेस म्हणून व्हायचं ठरवलं तर ऑप्शन काय आहे तुमच्यासमोर बी बी ए बी कॉम बी बी आय बी किंवा बी बी एम हेच कोर्सेस करणं नॉर्मल कॉलेजला जाऊन एकदा वातावरण पहा पालकांनो तिथंच तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडत आहेत तिथं आपल्या मुलाला आदर्श आणि व्हॅल्यूज लाईफ एक सुंदर जगणं शक्यच नाही दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल एज्युकेशन तरी कुठं मिळतंय खूप रेरेस्ट कॉलेजेस आहेत जिथं प्रॅक्टिकल एज्युकेशन देणारे प्रोफेसर तरी आहेत त्या क्वालिटीचे मग ही क्वालिटी हे प्रॅक्टिकल एज्युकेशन पाहिजे तर दिस इज द ओनली ऑप्शन आज सहा तास कॉलेज आणि दोन तास अवांतर ह्यातनं माणूस घडणार आहे इथल्या सुट्ट्या कमी आहेत कारण कष्ट केल्याशिवाय जगात कुणीही निर्माण होऊ शकत नाही घडू शकत नाही आणि ती गोष्ट आम्ही देतोय मुलांना इथं सो नक्कीच म्हणेल की साध्या ग्रॅज्युएशनला टाकलं तर मुलगा खराब व्हायची तीन तास कॉलेज आणि बाकी उन्हाळगिरी करायची शक्यता खूप जास्त वाढते इथं आला तर मुलगा स्किल्ड आणि आदर्श होतोय सो निर्णय तुमचा आहे हे तर विद्यार्थ्यांना आपण पटवून सांगितलं किंवा त्यांना हे समजावून सांगितलं पण मनात सुद्धा खूप सारे प्रश्न असतात जेव्हा असतात पालकांची पहिली अपेक्षा असते समस्यांपेक्षा की माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे आणि ह्याच्यात कुठं आणि कशाच्या मागे पळायचा हा प्रश्न त्यांच्या डोक्यासमोर असतो बऱ्याच जणांना ते विचारतात आणि प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार उत्तर देतो की इंजिनिअरिंगला जा ह्याला जा पण पालकांना मी नक्की एक गोष्ट सांगेल की शांत डोक्याने विचार करा की कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना यश आहे आणि कुठलं क्षेत्र खात्री देत आहे बरोबर चुकून अहो पाच टक्के ऍक्सिडेंटची रिस्क असेल तर आपण त्या रस्त्यावरती जात नाही नको म्हणतो भीती वाटते ज्या क्षेत्रांमध्ये पंच्याण्णव आणि नव्याण्णव टक्के मुलं अपयशी होत आहेत केवढी मोठी रिस्क घेत आहे आज मुलांना पुस्तकी डिग्री ओरिएंटेड बनवण्यापेक्षा स्किल ओरिएंटेड बनवा काबिलियत असेल ना तर कुठं लात मारतील ना तिथून पाणी काढायची कॅपॅसिटी ह्या मुलांमध्ये निर्माण होईल तर आज प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण द्या उद्या ही तुमची मुलं सुंदर ग्रेड बनतील त्यांना आयुष्याचे आदर्श शिकवा ते एक चांगला फॅमिली पर्सन बनतील आणि आयुष्य खूप सुंदर होईल मला वाटतं सर आज जो कार्यक्रम अनेक जे लोक बघत असतील पाल्य पालक बघत असतील त्यांना निश्चितपणे योग्य मार्गदर्शन तुम्ही करताय असंच मी म्हणेन पण काही पालक सर असेही असतात जे स्वतःच्या काही गोष्टी विद्यार्थ्यांवर किंवा आपल्या पाल्यावर कुठेतरी मिमवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात की आम्हाला हे होता आलं नाही पण तुम्ही ते करा अशा पालकांना काय सांगाल हो असतात त्यांच्या मनामध्ये ती स्वप्न असतात की मला हे अनकम्प्लीट झालेलं आहे हा तुमचा काळ वेगळा होता दहा वर्षापूर्वीचा काळ होता वीस वर्षापूर्वीचा काळ होता की ज्यावेळी काही डिग्रींना वेगळं डिमांड होतं त्यावेळी डिग्रीला किंमत पण होती म्हणजे कुणी एम बी ए झालं आहे त्याला एक व्हॅल्यू होती कुणी एम बी बी एस आहे सी ए झालं ह्या सगळ्याला आज पण काही गोष्टींना त्यातले व्हॅल्यू आहे पण काळानुसार हे व्हॅल्यू कमी होत आहेत ना आणि काळानुसार आज आठशे युनिव्हर्सिटी आहेत भारतात आणि ॲटोनॉमस युनिव्हर्सिटीचं प्रमाण वाढतं आहे त्याच्यामुळे तुमच्या डिग्रीपेक्षा जॉबला गेल्यावर किंवा रिअल बिझनेसमध्ये कुणी नाही विचारत अंबानींची डिग्री काय होती नाही त्यांच्याकडे स्किल काय होते तू जॉबला आलाय तुझी डिग्री काय ही फक्त इंटरव्ह्यूला बोलवण्यापुरती कामात येते पण पुढे ग्रोथ व्हायला आणि जॉब सिलेक्शन व्हायला स्किलच कामात येतात तर त्यांनाही मी सांगेल काळ बदललाय आणि हिथून पुढचं फ्युचर बदलणार आहे मुलांना भूतकाळासाठी नाही मुलांना भविष्य काळासाठी तयार करायचं असतं म्हणून जे भविष्यात गेट होणार आहे त्याच्यात तयार करावं छान मार्गदर्शन केल्यानंतर महत्वाचा प्रश्न हाच राहतो अगदी थोडक्यात त्याचं उत्तर हवंय कॅटपी या स्मार्ट ग्रॅज्युएशनची ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी असते पहिल्यांदा आता साधारणतः आम्हाला पन्नास एक ऍडमिशनच शिल्लक राहिलेले आहेत ह्या कोर्सला पुण्यामध्ये अगदी पेठीत चाळीस हजार स्क्वेअर फीटचे भव्य प्रिमायसेस आहेत हॉस्टेलपासून सर्व सुविधा तिथं अवेलेबल आहेत दोनशे दोनशे कॉम्प्युटरच्या लॅब्स तर ह्या सगळ्या सुविधा असल्यामुळं ऑब्व्हियसली समाजातनं बरीच रिक्वायरमेंट असते पहिली गोष्ट मी पालकांना सांगेन व्हिजिट द्या विजिट दिल्यावर मुलाला तिथं एंट्रन्स टेस्ट आम्ही घेऊ आणि आम्ही बघू की तो कॅपॅबल आहे का हे सगळं करायला त्याच्यामध्ये ती क्षमता आहे का नाहीतर त्याचा वेळ आणि पैसा वाया घालून उपयोग नाही आहे आणि मग तो सिलेक्ट झाल्यावर पटकन ऍडमिशन घ्या पण त्याला आम्ही सिलेक्ट करू आधी पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या नाईब निलया इंटरनॅशनल बिझनेस कॉलेजमध्ये ह्याच्या ऍडमिशनच्या प्रोसेस चालू आहे निश्चितपणे सर धन्यवाद तुम्ही एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आणि असंच मार्गदर्शन पुढे तुमच्याकडून होत राहू हीच इच्छा आता मात्र आपल्याला इथेच थांबायचं पुन्हा भेटायचं नव्या पाहुण्याचं नव्या विषयाचं पण सध्या इथेच थांबूया नमस्कार